आणि फायनली माझी आवडती अभिनेत्री झी मराठीवरती कम बॅक करते आहे हाय मी अधीश ए फिल्मी खबरी चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे टी व्ही म्हणू नका फिल्म्स म्हणू नका ओ टी टी म्हणू नका किंवा आपले रियालिटी शो म्हणू नका सगळ्यांचे लेटेस्ट अपडेट्स आधीच तुम्हाला चॅनलवरती देत असतो आणि सध्या जाऊयात झी मराठीकडे ज्यांचं एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आता लवकरच सुरू होणार आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देव माणूस ही मालिका बंद झाली म्हणजे त्याचा पहिला सीझन दुसरा सीझन दोन्हीला झी मराठीला खूप उत्तम रिस्पॉन्स मिळाला आणि साडे दहाचा सा हा जो स्लॉट आहे हा त्यांनी थोडंसं सस्पेन्स थोडस थ्रिलर या गोष्टींसाठी आता राखीव करून ठेवलेला आहे कारण याच्या आधी सुद्धा रात्रीच खेळ चाले एक दोन तीन याचा स्लॉट तो होता त्याच्यानंतर देव माणूस एक देव माणूस दोन ह्याचाही स्लॉट रात्री साडे दहाचाच होता आता त्याला रिप्लेस करणारी मालिका ती सुद्धा तेवढीच दमदार आणि तेवढीच आशयघन असली पाहिजे म्हणून जी मराठी घेऊन येते सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका ज्याच्यामध्ये आपल्याला तितिक्षेत आवडे मेंद्रोलमध्ये में दिसणारे एका गावामधली अशी मुलगी की जी बोलते ते गोष्टी खरं होत असतं राधा तिला अपशकुनी ठरवण्यात येतं असा सगळा या मालिकेचं खूप इंटरेस्टिंग प्लॉट आहे आणि आता या मालिकेमध्ये आपल्याला दिसणारे एका महत्वपूर्ण भूमिकेमध्ये सगळ्यांची लाडकी ऍक्ट्रेस ऐश्वर्या नारकर काही कन्फर्म सूत्रांनी असं सांगितलेलं आहे की ऐश्वर्या नारकर या सिरियलमध्ये आपल्याला काम करत दिसणार आहेत याच्या आधी त्यांनी झी मराठीच्या या सुखानं मरा या अतिशय या, या गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलं होतं आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या गॅप नंतर ऐश्वर्या नारकर सध्या आता झी मराठीवरती कम बॅक आहेत ऐश्वर्या नारकर सध्या आपण पाहिलं होतं की थी त्या अनेक हिंदी शो करत होत्या किंवा बाकीच्या चॅनलवरचे मराठी शो करत होत्या पण झी मराठीवरती मात्र त्या बराच काळ आपल्याला दिसलेल्या नव्हत्या सो आता त्या कमबॅक करतायत मी तर विशेष खुश आहे कारण जर तुम्ही ऐश्वर्यान आरकर यांना इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर त्या ज्या काही सध्या एकदम फुल ऑन फॅशनेबल ट्रेंडी आणि टेक्स झाल्या आहेत ना हे मला विशेष आवडतं आणि तसाही माझं प्रेमच आहे ऐश्वर्यान नारकरवरती मी हे जाहीर त्यांनाही सांगितलेलं आहे जेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि मी हे जगजाहीर सांगतो की माझा खूप मोठा क्रश आहे त्यांच्यावरती आणि त्या आता झी मराठीवरती एका वेगळ्या रोलमध्ये एका वेगळ्या सिरियलमध्ये येतात हे पाहून मला विशेष आनंद झालेला आहे सो बघूयात किती लवकरात लवकर ऐश्वर्या नारकर आपल्याला टी व्हीवरती दिसतात ते मीन महिन मला सांगा तुम्ही किती एक्सायटेड आहात ऐश्वर्या नारकर यांच्या कमबॅकसाठी झी मराठीवर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका